हॅलो नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण चना पुलाव कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत तर आपण साधा भात बनवतो मसाले भात बनवतो पण तो थोडा वेगळ्या चवीचा हा चना पुलाव याची रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चला तर मग तो कसा बनवायचा ते बघूया तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी एक वाटी काबुली चणे भिजवून घेतलेले आहे रात्रभर याला मी भिजत घातले होते आणि सोबतच इथे मी दीड ग्लास तांदूळ घेतलेले आहे हे बासमती तांदूळ आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे याला आपल्याला भिजत वगैरे घालायचं नाही आहे चला आता लगेचच आपण पुलाव बनवायला घेऊया पुलाव बनवण्यासाठी इथे मी तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कुकरमध्ये तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अख्खे गरम मसाले जे आहे ते टाकायचं आहे त्यामध्ये मी तीन ते चार काळी मिरे घेतलेली आहे तीन ते चार लवंग घेतलेली आहे एक भेंडी विलायची घेतलेली आहे एक हिरवी विलायची घेतलेली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतलेले आहे आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं घेतलेली आहे सोबतच अर्धा चम्मच जिरे आणि अर्धा चम्मच मोहरी जी आहे ती घेतलेली आहे हे दोन्ही आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलावर याला परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा मी चिरून घेतलेला आहे तो आपल्याला यामध्ये टाकायचा आहे कांदा थोडासा लाल होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता थोडासा लाल झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अद्रकसनाची पेस्ट टाकायची आहे तर एक चम्मच इथे मी अद्रकसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे गॅस इथे मीडियम आहे तर अद्रकसणाची पेस्ट जी आहे ती व्यवस्थित परतून झाली की आपल्याला यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या मी मोठ्या आकारामध्येच कट करून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये टाकून घ्यायच्या आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मसाले टाकायचे आहे घरचे जे रेग्युलर मसाले असतात ते त्यामध्ये दोन चम्मच लाल तिखट टाकलेलं ला आहे मी एक चम्मच हळद टाकलेली आहे एक ते दीड चम्मच धने पावडर टाकलेली आहे एक ते दीड चम्मच इथे मी मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही टाकू शकता इथे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे तुम्ही कुठलाही बिर्याणी मसाला इथे वापरू शकता अर्धा चम्मच घरचा काळा मसाला टाकलेला आहे आणि अर्धा चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी थोड्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे तोसुद्धा यामध्ये टाकलेला आहे याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि मसाले जे आहे ते जळू नये म्हणून थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे एक ते दोन टेबलस्पून आणि पुन्हा व्यवस्थित एकदा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडंसं आपल्याला एक मिनटं हे परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो थोडंसं सॉफ्ट होईल एक मिनटं याला परतल्यानंतर जे चणे आपण भिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि यालासुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे चणे जे आहे हे मिक्स झाले की यामध्ये आपल्याला तांदूळ टाकायचे आहे जे आपण धुवून ठेवलेले होते तांदूळ मी इथे भिजत वगैरे घातलेले नाही आहे लगेचच भात बनवायला घेतलेला आहे तांदूळ टाकल्यानंतर याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतले होते म्हणजे दीड ग्लास मी तुम्हाला सांगितलं होतं तर त्यासाठी इथे मी साडेचार वाट्या पाणी ठेवलेलं आहे म्हणजे दीडपट पाणी मी इथे भाताला सोडणार आहे तर आपण कुकरमध्ये भात बनवतो आहे त्यामुळे इथे मी दीडपट पाणी सोडलेलं आहे तुम्ही जर ओपन पॅनमध्ये बनवत असाल तर इथे तुम्ही दुप्पट पाणीसुद्धा इथे सोडू शकता तर पाणी सोडल्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर टाकते आहे बारीक चिरलेली सोबतच एक चम्मच इथे मी तूप टाकून घेते आहे तुपामुळे भाताला टेस्टसुद्धा छान येते आणि सॉफ्टसुद्धा होतो भात आता याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिक्स झाल्यानंतर याला आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याला छान उकळी आलेली आहे परत एकदा याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आहे तर इथे मी कुकरचं झाकण लावून देते आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे एक शिट्टी झाली की गॅस आपल्याला बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे एक शिट्टी झालेली आहे गॅस मी बंद केलेला आहे कुकर आपल्याला पूर्णतः थंड होऊ द्यायचा आहे बघा कुकर व्यवस्थित थंड झालेला आहे कुकर थंड झाल्यानंतर याला आपण झाकण काढून घेऊया कुकरचं आणि भात चेक करून घेऊया वरून पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे तर तुम्ही बघू शकता भात जो आहे तो किती सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे तर भाताला पाण्याचं प्रमाण जर व्यवस्थित असलं तर भात अतिशय मोकळा सुटसुटीत तयार होतो त्यामुळे कुकरमध्ये भात करताना कधीही तुम्ही दीडपटच पाणी टाका म्हणजे भात व्यवस्थित शिजला जातो तांदूळ व्यवस्थित शिजलेला आहे चणेसुद्धा व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे भात आपला तयार झालेला आहे तर हा वेगळ्या चवीचा चणा पुलाव जो आहे तो तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर हा चना पुलाव तुम्ही दह्यासोबत किंवा कुठल्याही सुद्धा सर्व करू शकता तर ही होती माझी आजची रेसिपी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय